मित्रांनो नमस्कार. एक प्रेरणादायी कथा तुमच्यासाठी. सॅम नावाच्या तरुणाची ही कथा आहे. एका छोट्या गावात सॅम नावाचा एक तरुण मुलगा राहत होता. त्याला संगीतावर प्रचंड प्रेम होते आणि एक महान पियानोवादक बनण्याचे स्वप्न होते. सॅमचे दिवस त्याच्या मनातल्या सुरांनी भरले होते आणि त्याची बोटे काल्पनिक कळावर नाचत होती. तथापि सॅमला एका महत्त्वपूर्ण आव्हानाचा सामना करावा लागला. तो हात नसलेला जन्माला आला असे असूनही त्यांची संगीताची आवड त्यांच्यामध्ये तेजस्वीपणे पेटली. त्याच्या शारीरिक मर्यादावर मात करण्याचा निर्धार करून सॅमने लवचिकता आणि सर्जनशीलतेला प्रवास सुरू केला. सॅमने मिस्टर पीटरसन नावाच्या बुद्धिमान आणि अनुभवी पियानो शिक्षकाची मदत घेतली. जेव्हा सॅमने त्याचे स्वप्न स्पष्ट केले तेव्हा मिस्टर पीटरसन प्रेमळपणे हसले आणि म्हणाले, सॅम, संगीतामध्ये शक्ती केवळ आपल्या शारीरिक क्षमतेमध्येच नाही तर आपल्या भावना व्यक्त करण्याच्या आणि इतरांच्या हृदयाला स्पर्श करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. आम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. सॅमचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे नाविन्यपूर्ण पद्धती शोधल्या. त्यांना पायांनी वाजवता येणारा पियानो सापडला आणि सॅमने ही नवीन संधी उत्सुकतेने स्वीकारली. अतूट समर्पण आणि अगणित तासांच्या सरावाने सॅमने सुंदर गाणी तयार करण्यास सुरुवात केली जी गावात गुंजत राहिली. एके दिवशी जवळच एक प्रसिद्ध संगीत महोत्सव भरवला जात होता. सॅमला माहित आहे की त्याचे संगीत मोठ्या प्रेक्षकासोबत शेअर करण्याची ही त्याची संधी आहे. नसा आणि आत्मशंका असूनही त्याने कामगिरीच्या स्लॉटसाठी अर्ज करण्याचे ध्येय गोळा केले. जेव्हा उत्सवाचा दिवस आला तेव्हा सॅमने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचे हृदय उत्साहाने धडधडत होते. तो स्टेजवर येता प्रेक्षकांनी अपेक्षेने पाहिले. कृपेने आणि उत्कटतेने सॅमचे पाय पियानोच्या कीजवर नाचले आणि ऐकणाऱ्यांच्या मनाला स्पर्श करणारी सुरांची निर्मिती केली. सॅमच्या दृढ निश्चयाने आणि त्याच्या संगीताच्या सौंदर्याने उपस्थित लोक टाळ्यांच्या कडकडाटात उडाले. सॅमची कामगिरी या महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनली, ज्याने त्याच्या अविश्वसनीय प्रतिभा आणि अदम्य आत्म्याचे साक्षीदार असलेल्या असंख्य लोकांना प्रेरणा दिली. सॅमची कहाणी दूरवर पसरली, अनेकांच्या हृदयापर्यंत पोहोचली. त्याला प्रतिष्ठित ठिकाणी सादरीकरणासाठी आमंत्रणे मिळाली आणि सर्व स्तरातील लोकांनी प्रतिकूल परिस्थितीवर विजयाचे प्रतीक म्हणून त्याचे संगीत स्वीकारले. सॅमचा प्रवास आपल्याला शिकवतो की मर्यादा आपल्याला परिभाषित करत नाहीत. चिकाटीने आणि चौकटी बाहेर विचार करण्याची इच्छा असल्यास आपण कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो आणि खरोखर उल्लेखनीय कार्यतरी तयार करू शकतो. त्याचे संगीत मानवी आत्म्याच्या सामर्थ्याचे आणि आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या सौंदर्याचा पुरावा बनले. म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवनात आव्हाने येतात तेव्हा सॅमची गोष्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला स्मरण करून देईल की दृढनिश्चय, सर्जनशीलता आणि स्वतःवर अतूट विश्वास ठेवून तुम्ही तुमची स्वप्ने साध्य करू शकता आणि इतरांना प्रेरणा देऊ शकता. शेवटी अडथळ्यावर मात करण्याच्या आणि आपल्या आवडींचा पाठपुरावा करण्याच्या आपल्या क्षमतेला कधीही कमी लेखू नका. सॅमची कथा ही आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या अदम्य आत्म्याचा पुरावा आहे. तुमच्या स्वप्नांना आलिंगन द्या, नाविन्यपूर्ण उपाय शोधा आणि तुमचा अनोखा प्रकाश चमकू द्या. ही होती मित्रांनो तुमच्यासाठी सादर केलेली कथा. जाता जाता विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.